वैजापूर तालुक्यातील पंचायत समिति अंतर्गत येत असलेल्या बेंदवाडी गावामध्ये मीना भिक्षाने या ग्रामसेवक म्हणून कार्यरत होत्या। चांगले काम करून सुद्धा गावातील लोक व इतर कर्मचारी त्यांना जातीवाचक शिव्या देतात। तुम्हाला जास्त मस्ती आली आहे, तुम्हाला जातीचा माज आला आहे, असे जातीवाचक शब्द वापरून अन्याय करण्यात आला। सदर वाद वाढायला नको या उद्देशाने मीना भिक्षाने या शांत बसल्या। बेंदवाडी गावातील काही लोकांकडून वेळोवेळी त्यांना तुच्छ वागणूक देण्यात आली। तो अनुसूचित जातीची आहे हे सुद्धा त्यांना बोलण्यात आले आणि त्यांनी अन्याय सहन केला। आम्ही जे म्हणू ते चुकर असं गावातील काही लोकांचं म्हणणं असायचं। प्रामाणिकपणे काम करून सुद्धा गावातील काही लोक तत्कालीन ग्रामसेविका भिवसाने यांच्याबद्दल वरिष्ठांना खोटे नाटे अर्ज करतात। प्रचंड मानसिक त्रास देऊन अनुसूचित जातीची महिला असल्याने अन्याय केला। गावात आलेला निधी हा कायदेशीर ग्रामसभेचा व मासिक सभेचा ठराव मंजूर करून नियमानुसार 14वा वित्त आयोगाच्या 15% निधीमधून ग्रामसेविका भिवसाने यांनी आरो शेड काकडेवस्तीमध्ये हायमस बसवले। त्या कामांचे रिस्टर एस्टिमेंट MB व काम पूर्णत्वाचा दाखला इंजिनियर शंकर चव्हाण यांनी काम पाहून दिला। सदर काम इंजिनियर यांनी बघितले व ते काम पूर्ण असल्याचे पाहूनच त्यांनी काम पूर्ण झाल्याचा दाखला दिला। सदर बाब खरी व सच्ची आहे, परंतु बेंदवाडी गावामध्ये 85% अधिक समाज एकाच प्रवर्गाचा असल्याने त्यांना अनुसूचित जातीच्या महिलेने काम केलेले आवडत नव्हते, तर त्यांच्या म्हटल्याप्रमाणे ग्रामसेविका भिवसाने यांनी निकृष्ट दर्जाचे काम केले नाही व धनसिंग भक्कड, सौ शोभा धनसिंग भक्कड, राजू धनसिंग भक्कड, विक्रम दलसिंग शिहरे, विजय दलसिंग शिहरे, नितिन दलसिंग शिहरे, अर्जुन हर्षिंग कहाटे, भीमसिंग हर्षिंग कहाटे, दीपक भक्कड, किरण बेडवाळ, सर्व राहणार बेंदवाडी तालुका वैजापूर हे कामात टक्केवारी मागत होते। तरच काम करा, नाहीतर कामे कसे करतात असे धमक्या देत होते। यांना टक्केवारी न दिल्याने तू बेकायदेशीररित्या काम केले, चुकीचे काम केले असा आरोप करत ग्रामसेविका यांच्या विरोधामध्ये पंचायत समिती वैजापूर व औरंगाबाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मनात द्वेष ठेवून खोट्या नाट्या तक्रारी केलेल्या। त्यामुळे अनुसूचित महिलेचे व तिचे कुटुंब विस्कळीत होण्याची वेळ आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। नमस्कार, माझं नाव सोनाली नाईक, न्यूज G9 महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आज आपल्यासोबत वैजापूर तालुक्यातील बेंदवाडी गाव आहे आणि तिथे ज्या तत्कालीन ग्रामसेविका होत्या तर त्या आपल्यासोबत आहे। नमस्कार मॅम। नमस्कार। तर ह्या क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कुठेतरी कमकुवत आहे असं नाही आहे, सगळीकडे त्या खूप यशांनी मोठ्या होत आहेत आणि आपल्यासोबत मॅम आहे। परंतु जेव्हा आपण कोणत्या तरी पदावर जातो तर आपल्याला दुसरे कर्मचारी असतात त्यांचा खूप विरोध असतो कोणत्या कोणत्या गोष्टींनी, कारण त्यांना असं कधीतरी वाटत असत की महिला काय करू शकतात, काहीच करू शकत नाही। तर तसंच त्याच बाबींनी आज इथे मॅम उपस्थित आहे आणि त्यांचं काहीतरी कोणत्या तरी गोष्टी त्यांना खटकल्या किंवा कोणाकडे उद्धटपणा त्यांच्याकडे ऐकवला आहे त्यामुळे ते आपल्यासोबत आहे। आणि आज आपण मॅमकडूनच थोडीशी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्या कोणत्या, म्हणजे त्यांचा कार्यकाळ काय होतं त्यांना आज आपण विचारून घेऊया। मॅम मॅम, मी बेंदवाडी गावामध्ये 4 वर्षापासून, मागील 4 वर्षापासून कार्यरत होते आणि पण 12 वर्षामध्ये मला जे 4 वर्षाचे जे अनुभव आले ते खूप विचित्र होते। म्हणजे एका महिलाला एक दुय्यम भाव किंवा मग तिच्या काम जे करायची पद्धत आहे त्याला एकदम निग्लेक्ट करणं किंवा मग एकदम धमकी किंवा मग आम्ही जे सांगू किंवा जी पुरुषी वृत्ती आहे किंवा मग जी आपण म्हणतो ना एक जातीयता पण मला तिथं जाणून आली प्रकर्षाने। म्हणजे की आजही जातीचा किंवा एखादी महिला, विशेषतः जर जातीची महिला असेल तर तिच्याबद्दल किती द्वेष भावना असू शकते हे मी त्या गावात 4 वर्ष अनुभवलं आहे। आणि मॅम तुम्हाला कोणी कोणी तिथे त्रास दिलाय किंवा तुम्ही फिर्याद केली होती वैजापूर तालुक्यामध्ये, तर त्यांचं त्या वरिष्ठांचं तुम्हाला, म्हणजे तिथे सम्राट होते सम्राट सिंग राजपूत, तर त्यांचं काय उत्तर होतं, त्यांनी तुम्हाला काय हेल्प केली? आता ॲक्च्युली असं झालं मॅम की 4 वर्षापासून मी तिथं कार्यरत होते। माझ्या कार्यकाळामध्ये आम्ही जो आमचा एक ग्रामपंचायतचा गावाच्या विकासासाठी एक 14वा वित्त आयोग म्हणून एक योजना असते, त्या योजनेमध्ये 5, 10, 15 आणि 25% असं त्याच्यामध्ये बायफर्गेशन असतं कामाचं। आता त्या गावामध्ये 2 कुटुंब आहेत काकडे वस्ती म्हणून, तर 15% जो निधी होता तो मागासवर्गीयांसाठी राखीव असतो आणि ते मागासवर्गीय होते। हां, आणि ते गावामध्ये होते की गावाच्या बाहेर होते? गावाच्या बाहेरच राहतात ते। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 4 पिढ्या आमच्या गेल्या, आम्हाला गावाने जागाही दिलेली नाही आहे,
काकडे वस्ती म्हणून आम्हाला इथं बाहेरच ठेवलेलं आहे। तर आम्हाला एवढ्या योजनेतून तुम्ही एक हायमास आम्हाला द्या, आधाराचं काम आम्ही करतो आणि त्यानुसारच आपण ग्रामसभा घेतली। आणि त्या आणि ह्या लाईट तू का बसवला, याच्यापूर्वीही आम्ही दलित वस्ती नावाचा निधी गावात आणलेला आहे, आम्ही गावात रोड केलेला आहे, मग तू तिथे का नेऊन दिला? आरे रावीची भाषा, जातीवाचक भाषा, परत कामामध्ये अडथळे, ग्रामसभा घेतानाही अडथळे, परत माझ्या विरोधातच माझी तक्रार देणे, या सगळ्या गोष्टीला कंटाळून आणि विशेषतः म्हणजे जन्माच्या नोंदीसुद्धा चुकीच्या घेणे, ते इतका प्रेशर आला मला की मी एका किरण बेडवाळ म्हणून आहे एक व्यक्ती, त्याच्यावर 353 दाखल केला होता। मग तू एवढी एवढी हिम्मत कशी काय तुला, आणि तू एवढ्या हिमतीने आमच्यावरच गुन्हे दाखल करते, म्हणजे चुकीची गोष्ट ते मान्य करत नाही। आणि आज रोजी तेच झालं, काकडे वस्तीतील हायमास त्यांनी उचलून डायरेक्ट गावात आणलेला आहे, म्हणजे इथंच सिद्ध होतं। जे मागासवर्गीय जे आहेत त्यांना ते बाहेर गावाच्या बाहेर गेलेलं आहे, त्यांना ते हायमास्टर नको म्हणताय का? ते तिथे नव्हतं, नको पाहिजे होता, आम्ही आता गावात आणला आणि परत मलाच फोटो पाठवले, बघा आम्ही गावात आणला। आता मॅम बघितलं गेलं तर तुम्ही जे शेड केलेलं होतं आरोसाठी, त्यांनी ते सुद्धा पाडलंय, तर त्याचं काय कारण होतं पाडण्याचं तरी? हां, ते शेड पाडण्यामागे हेच कारण होतं की इथून तू जाणार, तुझी तर बदली आम्ही करणारच आहे कशीही करून, जरी BDO आमचे ऐकत नव्हते, BDO रिटायरमेंट झाले पवार साहेब, त्यांनी आमचं काही ऐकलं नाही, तर नवीन जे BDO आलेले मोकाटे साहेब त्यांना आम्ही कसंही करून तुझी बदली करणारच आहे म्हणे। आणि तू महार जातीची असल्यामुळे तुझ्या कार्यकाळात झालेल्या शेडमध्ये आम्ही आरो बसवणार नाही आणि तिथलं पाणी आम्ही पिणार नाही, अशी जातीवाचक मला शिवीगाळ केली। त्याच्यामध्ये होते भीमसिंग भक्कड, धनसिंग भक्कड, त्याच्यानंतर विक्रम शेहरे, सुलाने सर, मरमट सर, आमचे जेई सुद्धा, त्यांनी EMB करून सुद्धा ते मला म्हणता की आम्ही तुम्ही काम उभं करून द्या तिथे। विस्तार अधिकारी मला आज रोजी म्हणता की तुम्ही काम करून द्या। मग ठीक आहे, आपण गावाच्या याच्या वाद होणे म्हणून आम्ही काम करायलाही गेलो तरी ते जातीवाचक शिव्याच देत आहेत ना। आणि आज आपण नोकरी करत असताना आपण घरातून पैसे खर्च करणार आहे का कुठल्या गोष्टीला? म्हणजे यांना कायद्याचं कुठलंही बंधन नाही आहे, कायद्यानुसार काय चालतं हे सुद्धा यांना सांगून सांगून थकले तरी शेवटी मला कायद्याचाच सहारा घ्यावा लागला। म्हणून यांच्यावर मी आज ॲट्रॉसिटी दाखल केलेली आहे, दिनांक 19/7/2021 रोजी मी ॲट्रॉसिटी दाखल केली। ॲट्रॉसिटी दाखल केल्यानंतर आज रोजी, आज 12 तारीख आहे, आज रोजी कुठली कारवाई झाली नाही, विचारपूस केली, सगळ्यांसाठी कायदा बाबासाहेबांनी केलेला आहे। चांगलं काम करून सुद्धा का बोलणे ऐकून घ्यायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि त्या कामावरून न आपली चुकी असताना काढून घेणं, कारण आपण खूप चिकाटीनी किंवा कष्ट करून आपण त्या पदावर उभं राहतो आणि आपली चुकी नसताना सुद्धा ते लोक आपल्याला विरोध करतायत फक्त जातीमुळे, भेदभावामुळे, तर हे चुकीचं आहे। आणि कुठेतरी असं वाटतं की हे यांनी पाऊल उचललंय, दुसऱ्यांनी सुद्धा उचलायला पाहिजे, नाही तर सहनशक्ती खूप जणांची असतात, तसं महिला ह्या खूप सहन करतात, दुसरे करू शकतात, पण आज मॅम सहन करू शकत नाही, त्यांनी पाऊल उचललंय त्यांचं आणि आता त्या शांत बसणार नाही। तर मॅम पुढचं पाऊल आता तुम्ही तर सांगितलं मला असं राहणार आहे म्हणून, पण त्यांनी तुम्हाला सपोज सांगितलं की तुम्ही केस मागं घ्या तर तुम्ही काय करणार, त्यांना काय उत्तर आहे तुमचं? माझं उत्तर एवढंच आहे की जे तुम्ही मला त्रास दिला आहे, जातीवरून बोलले आहे, तर याला शिक्षा व्हायलाच पाहिजे। आणि जर माझ्या याची दखल घेत नाही तर मी कोर्टाकडून आदेश आणणार आहे मॅडम, याचा ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी मी कोर्टाकडून आदेश आणेल, जर माझ्या कुठल्या गोष्टीला जर हे होत नसेल। आणि मी का म्हणून भीतीने नोकरी करू? नाही, हां, मी का म्हणून माझ्या कुटुंबासाठी मी नोकरी करते मॅडम, मी लोकांसाठी नोकरी नाही करत, माझ्या कुटुंबासाठी मी नोकरी करते। आणि नोकरी पण मी वरिष्ठ जे माझे आहेत अधिकारी, हां, जे मला ज्या माझ्या नोकरीमध्ये मी जे मला जे रूल्स अँड रेग्युलेशन दिले त्याच्या विरुद्ध मी कुठले कामं करत नाही आहे, असंही नाही की तिथं कुठलं काम नव्हतं आणि मी ते चुकीचं केलेलं आहे, असंही नाही आहे। तर मी जे करते ते मी योग्यच करते, त्याच्यामुळे मी कुठल्याही कोणत्याही परिस्थितीत मी माघार घेणार नाही आहे। आणि माझ्या न्यायाला दाद मिळावी आणि मी एक पत्रकार लोकांना एक आधारस्तंभ म्हणते, आपल्या भारताचा एक चौथा आधारस्तंभ आहे, तर मी कमीत कमी हे मीडियालाही कळावं, जगालाही कळावं की काय चाललंय, आज ज्या महिला माझ्यासोबत ज्या आहेत त्या का सहन करतात, कशा पद्धतीने जातात आणि कुठल्या स्तरापर्यंत कोण कुठे पोहोचतं, हे प्रत्येकाला ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु आज माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या जातीचा प्रश्न आहे। एक म्हणजे मी एक ग्रॅज्युएट महिला आहे, BSc ॲग्री झालेली आहे, मला माझ्या शिक्षणावर शिक्षण जे घेतलेलं आहे ते असंच नाही घेतलेलं आहे ना,
जिथे आपण सर्व एक समान समजतो आणि मी तिथे काही विरोधात कुठलं कामही नाही केलंय तर मग एवढा विरोध त्यांचा आहे. मग याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, कुठेतरी यांनाही कायदे कळले पाहिजे, कुठल्या तरी एक गोष्टीला बंधन झालं पाहिजे आणि मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता ही न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी औरंगाबाद प्रतिनिधी सोनाली नाईक.